विद्यार्थी मित्रांनो, गेल्या भागांमध्ये आपण मूलभूत बैजिक क्रिया कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा करायच्या असतात याबद्दल माहिती घेत आहोत हे तुम्हाला समजलेच असेल. यामध्ये आपण मूलभूत बैजिक क्रियेमधील पहिला भाग पहिला बेरीज. बेरीज करीत असताना शाब्दिक उदाहरणांची बेरीज केव्हा करायची असते, तसेच दशांश पूर्णांकांची बेरीज कशी करावी, वजाबाकीमध्ये सुद्धा शाब्दिक उदाहरणांमध्ये वजाबाकीची क्रिया केव्हा करावी लागते आणि दशांश पूर्णांकांची वजाबाकी केव्हा करावी याविषयी माहिती घेतली. आज आपण मूलभूत बैजिक क्रिया यामधील शेवटची बैजिक क्रिया पाहत आहोत आणि ती म्हणजे भागाकार. भागाकार करण्यासाठी काय येणे गरजेचे आहे? जसे गुणाकार करता येण्यासाठी पाढे येणे आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलेले की बेटे नऊचे पाढे जर तुम्हाला आले तर तुम्हाला गुणाकाराची क्रिया सहज करता येते. अगदी त्याच पद्धतीने पाढा कितीही मोठा असू दे, आपल्याला जर बेटे नऊचा पाढा येत असेल तर आपण भागाकाराची क्रिया सुद्धा अगदी सहज करू शकतो. म्हणजेच गुणाकार आणि भागाकार ह्या दोन बैजिक क्रिया आपल्याला याव्यात असे जर वाटत असेल तर पाढे पाठांतर करणे खूप आवश्यक आहे. गुणाकाराची क्रिया केव्हा करतात आपण पाहिली, ज्यावेळी एकावरून अनेकाची किंमत शोधायची असते त्याच वेळी गुणाकाराची क्रिया केली जाते. एखाद्या संख्येची पट काढणे म्हणजेच गुणाकार होय. मग भागाकार म्हणजे काय? तर भागाकार म्हणजे दिलेल्या संख्येचे समान भाग करणे. उदाहरणार्थ पहा, समजा आपल्याला एक संख्या दिलेली आहे 16. या 16 ला आपल्याला 2 ने भागायचे आहे. म्हणजेच काय? तर 16 या संख्येचे समान 2 भाग करायचे आहे. मग आपण काय करायचे? तर 16 या संख्येला 2 ने भागायचे. इयत्ता चौथी पर्यंत तुम्ही शिकलाच आहात की ज्यावेळी 16 चे समान 2 भाग करायचे असतात त्यावेळी असे आपण ज्यावेळी गोळे काढतो, पहा येथे 8 गोळे काढले आणि त्याच्या खाली पुन्हा मी 8 गोळे काढले तर एकूण गोळे झाले 16 आणि ह्या प्रत्येक गोळ्यामध्ये एकूण किती गोळे आले? 8 गोळे आले. म्हणजेच ज्यावेळी 16 चे 2 समान भाग आपल्याला करावे लागतील त्यावेळी एका भागामध्ये 8 गोळे येतील. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की ज्यावेळी दिलेल्या संख्येचे समान भाग आपल्याला करायचे असतात त्यावेळी तेथे भागाकाराची क्रिया करावी लागते. मग आता 2 ने 16 ला भागायचे असेल तर कसे भागायचे, भागाकाराची क्रिया कशी करायची? प्रथम आपण हे एक सोपे उदाहरण पाहूया. आपल्याला 2चा पाढा येतच असेल, मग 2चा पाढा आपण इथे साईडला लिहून घ्यायचा. जर पाढा कधीपर्यंत लिहून घ्यायचा? जोपर्यंत तुम्हाला भागाकाराची क्रिया जमत नाही असे वाटते तोपर्यंत साईडला भागाकार लिहिणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्हाला भागाकाराची क्रिया अचूकपणे सोडवता येईल त्यावेळी पाढा लिहिणे गरजेचे नाही. आता पहा, इथे 2 हा अंक आहे, ही एक अंकी संख्या आहे म्हणून प्रथम आपण येथील 1 अंकाचा विचार करूया. येथे पहिला अंक आहे 1. आता पहा, 2 × 1 केल्यावर आपल्याला 2 मिळतात, पण 2 ला ज्यावेळी आपण 0 ने गुणतो त्यावेळी किती तर 0 येतं. म्हणजे 2 पेक्षा लहान संख्या कोणती येते? 0 येते. आपण गुणाकारामध्ये पाहिला आहे की 0 ला कोणत्याही संख्येने गुणले तर उत्तर 0 येते. मग इथे पहा, हा 16 जो आहे त्याला म्हटलं जाते भाज्य. आणि आपण ज्या संख्येने भागणार आहोत तो असतो भाजक. आपण 2 ने 16 ला भागतोय, 2 ही संख्या 1 अंकी आहे म्हणून प्रथम आपण इथे 1 अंकाचा विचार करूया. पण या ठिकाणी असणारा भाजक हा भाज्यापेक्षा मोठा आहे. म्हणजेच 2 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे. एकाच अंकाचा आपण इथे विचार करतोय आणि त्यामुळे इथे 2 × 0 शून्याचाच भाग लागेल. कारण 2 × 0 शून्य, 1 मधून 0 वजा होतात, शिल्लक राहतील 1. आता इथे उतरून पुढील अंक जो आहे तो अंक आपण इथे उतरून घेणार आहोत आणि तो अंक आहे 6. एका वेळी एकच अंक उतरून घ्यायचा आहे. आता आपण 2 ने 16 ला भागूया. पहा, 2च्या पाढ्यामध्ये या ठिकाणी 16 आहे. किती नंबरला 16 आहे का? हा 0 नंबर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 नंबरला 16 आहे म्हणजेच बे ऍक्टी 16 आणि
यांची वजाबाकी केली शून्य, कारण सहा मधून सहा गेले शून्य, एक मधून एक गेला शून्य। आता इथे सहाच्या पुढे उतरून घेण्यासाठी कोणताही अंक नाही, म्हणून इथे भागाकाराची क्रिया पूर्ण झाली। इथे जी शिल्लक राहिले ती असणार आहे बाकी, आणि इथे आपल्याला जे उत्तर मिळाले तो असतो भागाकार। अशा पद्धतीने दिलेल्या संख्येचे समान भाग करण्यासाठी भागाकाराची क्रिया करावी लागते, अशी साधी आणि सोपी उदाहरणे तुम्ही इयत्ता चौथी पर्यंत शिकलेला आहात। आज आपण पाच अंकी संख्यांना दोन अंकी संख्यांनी कसे भागावे याविषयी माहिती घेणार आहोत। चला तर मग पाहूया पहिले उदाहरण। पाहते 42,354 भागिले 45। या ठिकाणी आपल्याला भाज्य आणि भाजक ओळखता आला पाहिजे। आपण प्रथम उदाहरणाची मांडणी करून घेतली, पहा 42,356 भागिले 45। सुरुवातीला जो असतो तो भाज्य असतो आणि ज्या संख्येने आपण भागणार आहे तो आहे भाजक, म्हणून इथे आपण लिहिले भाज्य आणि या संख्येने आपण भागणार आहोत म्हणून हा आहे भाजक। आता आपल्याला काय करायचे आहे, 45 ने भागण्यासाठी 45 चा पाढा तयार करून घ्यावा लागेल। पाढा कसा तयार करायचा, पाढा तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत। आता आपण इथे सोप्या पद्धतीने एक पाढा तयार करूया। पहा पाढा आपण कसा तयार करायचा, तर इथे आपण पाढा तयार करूया। प्रथम आपण 45 ला शून्याने लिहूया, 45 गुणिले शून्य उत्तर किती येईल, शून्यच येईल। ज्या वेळी 45 या भाजकापेक्षा भाज्यामध्ये लहान संख्या असते त्यावेळी आपल्याला शून्याचा भाग लावावा लागतो आणि तो तुमच्याकडून विसरला जातो, म्हणून इथे प्रथम आपण 45 गुणिले शून्य बरोबर शून्य अशी मांडणी केलेली आहे। त्यानंतर पहा आता आपण 45 गुणिले एक करूया, 45 गुणिले एक 45, 45 गुणिले दोन 90, 45 गुणिले 3 135, 45 गुणिले 4 180, 45 गुणिले 5 या पद्धतीने आपण पाढा तयार करून घेतला। तुम्ही ते कसा केला, तर 45 गुणिले 1 45, 45 गुणिले 2 2 ने 45 ला गुणिले, 2 5 10 10 0 4 आले 2 4 8 आले 9। तुम्ही कच्चे काम करून सुद्धा असा पाढा शोधू शकता। आता हा पाढा आपण तयार करून घेतला, आता आपण इथे भागाकारायला सुरुवात करूया। पहा इथे 45 ही दोन अंकी संख्या आहे, भाजक हा दोन अंकी आहे, म्हणून भाज्यातील पहिले दोन अंक घेतले। पहिले दोन अंक किती आहे, 42 आहे। आता पहा 45 पेक्षा 42 ही संख्या लहान आहे, या भाजकापेक्षा भाज्यातील पहिले दोन अंक लहान आहेत, मग इथे तर 45 ला 1 ने गुणल्यावर 45 येतात, पण 45 पेक्षा लहान अंक मिळाला कारण ही 42 ही संख्या पहा शून्यापेक्षा मोठी आहे आणि 45 पेक्षा लहान आहे, म्हणून इथे भाग कितीचा लागणार, शून्याचा। 45 गुणिले शून्य शून्य, इथे पहा हा शून्याचा भाग इथे लागलेला आहे आणि इथे 42 मधून वजा होते शून्य आणि 42 मधून शून्य गेले म्हणून शिल्लक राहिले 42। आता काय करायचे, आता एका वेळी एकच अंक उतरून घ्यायचा, पुढील अंक उतरून घेतला तो अंक किती आहे पहा, तो अंक आहे 3। संख्या तयार झाली 423। आता या पाढ्यामध्ये 423 च्या लगतची संख्या शोधायची, म्हणजे जवळची शोधायची, कोणती आहे बरे। आपण जर असे बघत आलो तर 423 च्या लगतची संख्या आहे 405, जी संख्या 423 पेक्षा लहान आहे, 423 मधून ती सहज वजा होऊ शकते आणि ती संख्या आहे पाढ्यामध्ये 9 स्थानी, म्हणून येथे भाग लागेल 9 चा आणि 45 गुणिले 9 केल्यानंतर किती उत्तर येते, 405 येते, ते आपण 423 मधून वजा केले। आता वजाबाकी पहा बरे किती येईल, तुम्हाला इथे तोंडी वजाबाकी करता येत नसेल तर तुम्ही बाजूला कच्चे काम करू शकता, 23
423 मधून 5 गेले तर शिल्लक राहतात 18. तुम्ही बाजूला असेल 423 वजा 405 अशी वजाबाकी करू शकता. त्याला 13 13 तून 5 गेले 8 इथे शिल्लक राहिला 1. 1 आणि 4 तून 4 गेले 0 अशी कच्ची वजाबाकी करून तुम्ही इथे उत्तर लिहू शकता. आता इथे शिल्लक राहिले 18. आता 3 च्या पुढील अंक आपण उतरून घेणार आहोत. कोणता आहे पहा तो पुढील अंक. तो पुढील अंक आहे 5. आता आपण इथे लिहिले 5. संख्या पहा किती तयार झाली 185. एका वेळी एकच अंक उतरून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. मग 185 ला 185 ला भागण्यासाठी 45 च्या पाढ्यामधील 185 च्या लगतची संख्या शोधायची आहे. कोणती आहे बरं ती? अगदी बरोबर, 180 ही त्या 185 च्या लगतची संख्या आहे. म्हणून ती कोणत्या स्थानी आहे? चौथ्या स्थानी आहे. म्हणून इथे भाग आपण लावला 4 चा आणि 45 गुणिले 4 180 ते 185 मधून आपण वजा केले. आता शिल्लक किती राहते पहा. 5 मधून 0 गेले 5, 8 मधून 8 गेले 0 आणि 1 मधून 1 गेला 0. 5 इतकेच शिल्लक राहिले. आता आपण पुढील संख्या उतरून घेतली. ती संख्या आहे 6. आता पहा या 6 उतरून घेतल्यानंतर तयार झालेली संख्या आहे 56. आता 45 ने 56 ला भागूया. 56 च्या जवळची संख्या आहे का पहा पाढ्यामध्ये? अगदी बरोबर, 45 एके 45 हीच 56 च्या जवळची संख्या आहे आणि ती पहिल्या स्थानी आहे. म्हणून इथे भाग लागेल 1 चा आणि 56 मधून वजा होतील 45. आता वजाबाकी करा, पहा उत्तर किती येतं. 6 मधून 5 गेला राहिला 1 आणि 5 मधून 4 गेले राहिले 1. आता इथे पहा 6 च्या पुढे उतरून घेण्यासाठी कोणताही अंक नाही म्हणून येथे 45 ने या दिलेल्या संख्येला भागाकार भाग घालून भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. जोपर्यंत इथे दिलेल्या सर्व अंकांना आपण भागत नाही, उतरून घेऊन भागत नाही, तोपर्यंत भागाकाराची क्रिया संपत नाही. आता इथे शिल्लक किती राहिले? 11 शिल्लक राहिले. म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत बाकी. आणि जे उत्तर आपल्याला मिळाले 941 हा या उदाहरणाचा काय असणार आहे? भागाकार. अशा पद्धतीने पाढा तयार करून आपल्याला भागाकाराची क्रिया करायची आहे. भागाकार करत असताना पाढा तयार करता येण्यासाठी गुणाकार येणे गरजेचे आहे आणि भाग घालविल्यानंतर बाकी किती राहते हे शोधण्यासाठी वजाबाकी सुद्धा येणे गरजेचे आहे. म्हणून तर गणितातील मूलभूत बैजिक क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चारही क्रिया तुम्हाला करता येणे खूप खूप आवश्यक आहे. चला आता आपण यापुढील दुसरे उदाहरण पाहूया. 54,225/15. या ठिकाणी मी संख्या छोटी घेतलेली आहे. पहा या ठिकाणी आपल्याला उदाहरणाची प्रथम आपण मांडणी करून घेऊया. उदाहरण आहे 54,225/15. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की 54,225 हा या उदाहरणामध्ये आहे भाज्य आणि 15 त्याला आपण म्हणणार आहोत भाज्य. आता 15 ने आपल्याला भागायचे असल्यामुळे पाढा 15 चा तयार करून घ्यावा लागेल. 15 चा पाढा तुम्हाला सगळ्यांना पाठ असला तरी ठीक, नसेल तर 15 गुणिले 1 15 गुणिले 2 असा पाढा तुम्ही तयार करून घेऊ शकता. मी पाढा इथे डायरेक्ट लिहिते पहा. 15 येते 15, 15 दुनी 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 15 8 120, 15 9 135 आणि 15 10 150. अशा पद्धतीने तुम्ही पाढा तयार करून घेऊ शकता. नसेल तर 15 गुणिले 1, 15 गुणिले 2 असाही पाढा घेऊ शकता तुम्ही. आता पहा मी 15 ने इथे भागते. इथे आपला भाजक आहे 2 अंकी, म्हणून येथे पहिल्या 2 अंकांचाच आपण विचार करणार आहोत. तर पहिल्या 2 अंक
आपण घेतले तर संख्या तयार होते 54 15 ने 54 ला भागूया मग 54 च्या जवळची पाढ्यातली संख्या कोणती आहे बघा 54 च्या जवळची पाढ्यातील संख्या आहे 45 आणि 60 पण 60 ही संख्या 54 पेक्षा मोठी आहे म्हणून ती न घेता आपण 45 15 पेक्षा 15 च्या पाढ्यातील 54 पेक्षा लहान असणारी संख्या म्हणजे 54 च्या शेजारची संख्या आहे 45 जी पाढ्यामध्ये आहे ती आपण घेतली ती कितव्या स्थानी आहे पहा ती तिसऱ्या स्थानी आहे म्हणून इथे भाग लागला 3 चा 15 त्रिक 45 इथे आपण 54 मधून 45 वजा केले वजाबाकी करूया 54 मधून 45 गेले किती वजा शिल्लक राहतात पहा 9 शिल्लक राहतात सरावाने तुम्हालाही तोंडी वजाबाकी करता येईल आता काय करायचे मग अशा उदाहरणामध्ये केलेल्या पद्धतीने आपण इथे आता पुढील अंक उतरून घेतला पुढील अंक कोणता आहे 2 हा अंक आहे म्हणून आता आपण येथे 2 उतरून घेतले संख्या किती तयार झाली 92 आता 15 च्या पाढ्यामध्ये 92 ला जवळची संख्या कोणती आहे पहा अगदी बरोबर आहे 92 ला जवळची संख्या आहे 90 म्हणून आपण इथे कितव्या स्थानी 90 आहे 6व्या स्थानी 90 आहे म्हणून इथे 6 लिहूया भाग लागला 6 चा 15 सख 90 92 मधून 90 वजा केले वजाबाकी किती येते पहा वजाबाकी येते 2 आता काय करायचे तर पुढील अंक उतरून घ्यायचा एका वेळी एकच अंक उतरून घ्यायचा पुढील अंक ही आहे 2 तो आपण इथे लिहिला संख्या तयार झाली 22 आता 15 ने 22 ला भागूया 22 च्या जवळची संख्या कोणती आहे पाढ्यामध्ये 15 ही आहे 30 ही संख्या 22 पेक्षा मोठी आहे म्हणून आपण तिचा विचार करणार नाही 22 पेक्षा लहान असणारी संख्या पाढ्यामध्ये 15 आहे म्हणून आपण इथे 15 लिहिले 15 ही पहिल्या स्थानी आहे म्हणून इथे भाग 1 चा लागला 15 1 15 22 मधून 15 वजा केले शिल्लक किती राहतात 7 राहतात आता पुढील संख्या आपण इथे उतरून घेऊया पुढील संख्या पहा कोणती आहे 5 संख्या तयार झाली 75 आता पाढ्यामध्ये 75 आहे का पाहिले तर पाढ्यामध्ये 75 पाचव्या स्थानी आहे म्हणून इथे भाग 5 चा लावला 15 पाची 75 75 मधून 75 वजा केले शिल्लक राहते 0 आता पहा इथे 5 च्या पुढे उतरून घेण्यासाठी कोणताही अंक नाही म्हणून इथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे इथे आपणाला जे शिल्लक राहिलेले आहे 0 त्याला आपण म्हणणार आहोत बाकी आणि इथे तर आपल्याला जे मिळाले 3615 त्याला आपण म्हणणार आहोत भागाकार अशा पद्धतीने भागाकाराची उदाहरणे पाढा तयार करून आपण सहज सोडवू शकतो चला तर मग आता आपण एक पुढील उदाहरण पाहूया तिसरे उदाहरण पहा 13364 भागिले 82 या ठिकाणी तुम्ही ओळखलाच असाल भाज्य कोणता आहे आणि भाजक कोणता आहे पहा 13364 हा आहे भाज्य आणि 82 ने भागायला सांगितलेले आहे म्हणून 82 झाला भाजक आपण येथे लिहूया 82 हा आहे भाजक तर 13364 हा आहे भाज्य आता आपल्याला काय करावे लागेल प्रथम 82 चा पाढा तयार करून घ्यावा लागेल पाढा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगितलेच आहे पहा 82 गुणिले 0 बरोबर 0 इथे आपण 0 ने गुणले आहोत म्हणून 0 आला त्यानंतर 82 गुणिले 1 बरोबर 82 82 गुणिले 2 बरोबर 164 या पद्धतीने आपण 82 चा पाढा तयार करून घेतलेला आहे आता आपण 82 या भाजकाने 13364 या भाज्याला भागूया पहा 82 ही संख्या किती अंकी आहे 2 अंकी आहे म्हणून या संख्येतील प्रथम 2 अंकांचा विचार करूया पहिले 2 अंक घेतले तर ती संख्या आहे 13 मग 13 ला 82 ने भाग जातो का प्रथम पहा
13 ही संख्या 82 पेक्षा लहान आहे, म्हणून तिला शून्याचाच भाग द्यावा लागेल, म्हणून इथे भाग लावला शून्याचा आणि 82 गुणिले 0 बरोबर 0 आपण 13 मधून वजा केले। 13 82 गुणिले 0 बरोबर 0, शून्याचा का भाग लावला तर 82 पेक्षा 13 ही संख्या लहान आहे। सुरुवातीला आपण दोन अंकांचा विचार, इथे दोन अंकी संख्या आहे म्हणून इथल्या दोन अंकांचा विचार केला, इथे जर एक अंकी संख्या असती तर इथल्या एकाच अंकाचा विचार केला असता। भाजक किती अंकी आहे त्यावर सुरुवातीला किती अंक विचारात घ्यायचे हे अवलंबून आहे। आता इथे भाग लागला शून्याचा, 13 मधून 0 गेले राहतील 13, आता काय करायचे तर पुढील अंक उतरून घ्यायचा। पुढील अंक किती आहे 3, तो आपण इथे लिहिला। संख्या तयार झाली 133। आता 133 च्या शेजारची जवळची पाढ्यातील संख्या शोधूया। आपण इथे पाढा बघितला तर 133 च्या शेजारची संख्या आहे 82, आणि 82 ही संख्या पहिल्या स्थानी पाढ्यामध्ये आहे म्हणून आपण इथे भाग लावला 1 चा। 82 एके 82, 133 मधून 82 वजा केले। आता वजाबाकी करून पहा किती उत्तर येते, 3 मधून 2 गेला राहिला 1 आणि 13 मधून 8 गेले राहिले 5, अशी कोणी वजाबाकी तुम्हाला जमणे खूप गरजेचे आहे। शिल्लक राहिले 51, आता पुढील अंक उतरून घ्यायचा। पुढील अंक कोणता आहे 6, सगळ्यात जाली 516। 516 ला पाढ्यामध्ये जवळची संख्या कोणती आहे का ते आपण शोधूया। 516 ही संख्या पाढ्यामध्ये नाही पण 516 पेक्षा लहान असणारी जवळची संख्या पाढ्यामध्ये आहे 492, आणि ती संख्या पाढ्यामध्ये 6व्या स्थानी आहे म्हणून इथे भाग लागला 6चा, आणि 82 गुणिले 6 केल्यानंतर मिळणार उत्तर 492, ते आपण इथे वजा केले। आता पहा वजाबाकी किती येते, 6तून 2 गेले 4 आणि इथे येते येतात 2, 11तून 9 गेले 2, 8च्या परत दिला 4तून 4 गेले 0। तुम्हाला इथे वजाबाकी जमत नसेल तर तुम्ही त्यांचे क्रम बाजूला करून येणारे उत्तर तुम्ही इथे लिहू शकता। आता पहा त्याच्या पुढील संख्या कोणती आहे ती आपण उतरून घेतली, ती आहे 4, 4 आपण इथे लिहिले। संख्या तयार झाली 244। आता 244 च्या जवळची संख्या पाढ्यामध्ये पहा, 244 च्या अगदी जवळची संख्या पाढ्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर ती आहे 246, पण 244 मधून 246 वजा होत नाही कारण 246 ही मोठी संख्या आहे। मग काय करायचे तर 246 पेक्षा लहान संख्या पाढ्यामध्ये बघितली तर ती आहे 164, आणि 164 ही संख्या पाढ्यामध्ये दुसऱ्या स्थानी आहे। पुन्हा लक्षात घ्या, 244 च्या लगतची संख्या जवळची संख्या 246 आहे पण ती 244 मधून वजा होऊ शकत नाही म्हणून आपण 246 पेक्षा लहान असणाऱ्या 164 या संख्येचा विचार केला, ती दुसऱ्या स्थानी आहे म्हणून इथे भाग लागला 2 चा, आणि 82 गुणिले 2 164 आपण या 244 मधून वजा केली। शिल्लक किती राहतात पहा, 4तून 4 गेले 0, 14तून 6 गेले 8 आणि 8च्या इथे परत दिल्यावर उत्तर येतात, उत्तर येते 80। आता इथे 4च्या पुढे उतरून घेण्यासाठी कोणताही अंक नाही म्हणून इथे भागाकाराची क्रिया संपली आणि आपल्याला इथे शेवटी उत्तर काय मिळाले पहा, जी शिल्लक राहिली आहे ती आहे बाकी आणि इथे 162 आपल्याला मिळालेला आहे भागाकार। अशा पद्धतीने भागाकाराच्या उदाहरणांमध्ये भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी या 4 बाबी आपल्याला समजणे गरजेचे आहे आणि भागाकार करता येण्यासाठी पाढे घेणे सुद्धा खूप आवश्यक आहे। कमीत कमी 2 ते 9 चे पाढे तुम्ही पाठ केला तर तुम्हाला कितीचाही पाढा तयार करता येतो आणि त्यावरून तुम्ही भागाकाराची क्रिया करू शकता। आता या पुढील भाग म्हणजे शाब्दिक उदाहरणे, चला तर आपण भागाकारावरील शाब्दिक उदाहरणे पाहूया। 5040 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 63 किलोमीटर प्रति तासाप्रमाणे
किती वेळ लागेल असे हे उदाहरण आहे. म्हणजे एका तासाला जर 63 किलोमीटर प्रवास होत असेल तर 5040 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील हे आपल्याला शोधायचे आहे. म्हणजे इथे दिलेली माहिती काय आहे बघा, एकूण अंतर इथे दिलेले आहे 5040 किलोमीटर. आणि गाडीचा वेग दिलेला आहे 63 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासाला 63 किलोमीटर गाडीचा वेग आहे. तर आपल्याला शोधायचे काय आहे, 5040 किलोमीटर अंतर जाण्यासाठी गाडीला किती वेळ लागेल. या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल, तर 5040 या एकूण अंतराला 63 ने भागावे लागेल, त्याचवेळी आपल्याला एकूण किती तास वेळ लागेल हे मिळेल. आता येथे 5040 हा काय झाला, भाज्य झाला, तर 63 हा भाजक झाला. म्हणून प्रथम 63 चा पाढा तयार करून घेऊया. पहा, 63 गुणिले 0 बरोबर 0, 63 गुणिले 1 बरोबर 63, 63 गुणिले 2 बरोबर 126, 63 गुणिले 3 बरोबर 189. या पद्धतीने आपण 63 चा पाढा तयार करून घेतला. आता आपण भागाकाराची क्रिया करूया. पहा, भागाकार कसा येईल, तर 5040 ला 63 ने भागायचे आहे. 63 मध्ये किती अंक आहेत, 2 अंक आहेत, म्हणून येथे आपण प्रथम 2 अंकांचा विचार करूया. 63 ही संख्या म्हणजे भाजक जो 63 आहे तो भाज्यातील पहिल्या 2 अंकापेक्षा मोठा आहे. मग भाग कितीचा लागेल, तर येथे पहा, 50 63 पेक्षा लहान असणारी संख्या आहे पाढ्यामध्ये 0, आणि इथे भाज्यामध्ये 63 पेक्षा लहान असणारी संख्या आहे 50. 50 मधून 63 वजा होत नाही, म्हणून सुरुवातीला भाग लागेल शून्याचा. 63 गुणिले 0 0, 50 मधून 0 गेले, शिल्लक राहतील 50. आता पुढील अंक उतरून घेतला, तो आहे 4. एका वेळी एकच अंक आपण उतरून घेणार आहोत. संख्या येथे तयार झाली 504. आता 504 च्या जवळची पाढ्यातील संख्या पहा. पाढे आपण पाहत आलो तर 504 हीच संख्या आपल्याला पाढ्यामध्ये मिळते आणि ती आहे 8व्या स्थानी. म्हणून भाग कितीचा लागेल, 8चा लागेल. 63 गुणिले 8 बरोबर 504. 504 मधून 504 आपण वजा केले, वजाबाकी आली 0. आता पहा, भाज्यामध्ये अजून एक अंक आहे उतरून घेण्यासाठी, तो आहे 0, तो आपण इथे घेतला. हा 0 आपण इथे उतरून घेतलेला आहे म्हणून त्याला भाग घालवायचेच आहे, लक्षात ठेवा. 0 आले म्हणून भाग न घालवता राहायचं नाही, कारण उतरून घेतलेल्या संख्येला भाग घालवणे खूप गरजेचे असते. आता 0 उतरून घेतला, 63 ने 0 ला भागलो, तर भाग कितीचा लागेल, भाग लागेल शून्याचा. 63 गुणिले 0 बरोबर 0, आणि आता पुन्हा इथे शिल्लक राहते 0. आता इथे उतरून घेण्यासाठी 0च्या पुढे कोणता अंक आहे का पहा, नाही, आणि म्हणून इथे भागाकाराची क्रिया संपली. या स्टेपला भागाकाराची क्रिया संपणार नाही, कारण इथे उतरून घेतलेला 0 आहे. उतरून घेतलेल्या 0ला पुन्हा भाग 0चाच लावला आणि मग भागाकाराची क्रिया इथे पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे भागाकार मिळाला 80, आणि हा भागाकार म्हणजेच आपल्या या उदाहरणाचे उत्तर आहे. किती उत्तरे मिळाली पहा, आपल्याला 5040 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एकूण 80 तास लागतील हे उत्तर आपल्याला मिळाले. आपण इथे लिहूया, 5040 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एकूण 80 तास लागतील.
या पद्धतीने भागाकारावर आधारित तुम्ही आणखी उदाहरणे सोडवू शकता. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये चौथा पाठ गुणाकार व भागाकार यामध्ये अशा प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत, त्यांचा तुम्ही अधिकाधिक सराव करून मूलभूत बैजिक क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यांचे ध्रुवीकरण अधिकाधिक करून घ्यायचे.